अमेरिकेच्या इंडियन मधील गोळीबाराची घटना ताजी असतानाच ऑक्लोहोमा राज्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे ऑक्लोहोमा राज्यातील टलसा शहरातल्या रुग्णालयाबाहेर एका हल्लेखोरानं अंधाधुंद गोळीबार केला आहे या दुर्घटनेत हल्लेखोरासह पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यातच अमेरिकेत गोळीबाराच्या दोनशे तेहतीस घटना समोर आल्या आहेत ऑक्लोहोमा राज्यातील टल्सा शहरातल्या रुग्णालयाबाहेर हल्लेखोर आला आणि त्यानंतर त्यानं गोळीबार सुरू केला सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलबाहेर अचानक झालेल्या या प्रकरणानं हळबळ उडाली हल्लेखोराच्या हल्ल्यात पाच जणांना जीव गमवावा लागला नंतर पोलिसांनी हल्लेखोराला ठार केलं या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केला होता या गोळीबारात अठरा मुलांसह एकवीस जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली होती हल्लेखोर तरुण अठरा वर्षांचा होता पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अठरा वर्षीय हल्लेखोर तरुणाचा मृत्यू झाला होता जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू